देख रहे हैं जगत न्यूज 24 और मैं हूं आपके साथ तनु शर्मा। आइए नजर डालते हैं आज की बड़ी खबरों की ओर। भारतीय बेरोजगार पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मास्टर बी के सोनार, इन्होंने कल्याण पश्चिम के नीलम गली में केडीएमसी को विनती करके नीलम गली में कचरा और टॉयलेट की टाकी का सफाया किया। कहा कि नीलम गली में जो लोग भाजी का धंधा लगाते हैं, वहां पर धंधे करने वाले लोगों से कहा कि साफ सफाई करना आपकी जिम्मेदारी बनती है, साफ सफाई करते हैं उसी तरह नागरिकों ने भी उनको सपोर्ट करके साफ सफाई करवानी चाहिए। नीलम गली में भारतीय बेरोजगार पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ने वहां पर खुद मौजूद होकर साफ सफाई कराने की जिम्मेदारी निभाई। देखिए जगत न्यूज 24 महाराष्ट्र हेड किशोर बैसाने की रिपोर्ट। जगत न्यूज 24 में आपका स्वागत है। मैं अभी यहाँ पे कल्याण पश्चिम की नीलम गली यहाँ पे जो कार्रवाई चल रहा है, यहाँ पे भारतीय बेरोजगार पार्टी के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत कुमार सोना, हम जानते हैं उनकी क्या समस्या है, क्या समस्या है साहब? आज कल्याणचं मेन ठिकाण जानले जातो आहे नीलम गली। या ठिकाणी भरपूर व्यवसाय आहेत आणि या व्यवसायामध्ये अत्यंत मोठा व्यवसाय म्हणजे महाराष्ट्र गेस्ट हाऊस, नीलम गेस्ट हाऊस आणि अनिल पॅलेस। या व्यवसायामध्ये अतिशय घाण जो साठतो आहे सगळे, या 3-4 वर्षापासून एक सगळे घाण साठतो आहे आणि महापालिकेचा एवढे दिवस लक्ष नव्हता, तरी मी त्यांना महापालिकेला वारंवार रिक्वेस्ट करून करून आज महापालिकेने गाडी पाठवलेला आहे आणि इथं आज स्वच्छतेचं काम चालू आहे आणि इथले जो काही नागरिक आहे यांना अत्यंत त्रास होतो आहे या ठिकाणी, म्हणून आज मी स्वयं इथं उभा राहून आणि या साफसफाईसाठी ठेकेदार आहे त्यांच्याशी बोलून व्यवस्थित करून घेतलेला आहे आणि याच्या पुढेही आम्ही नेहमी या नीलम गल्लीतले जेवढे व्यापारी यांना आपण सपोर्ट करू। आणि इथं एकच विषय आहे की इथं व्यवसाय करतात, यांचे सगळे व्यवसाय चालू आहे, परंतु या साफसफाईकडे हे लोक अजिबात लक्ष देत नाही। या नागरिकांचंही कर्तव्य आहे की आपण जिथं राहतो त्या ठिकाणी आपण व्यवसाय करतो त्या ठिकाणी स्वच्छ ठेवणं यांचंही कर्तव्य आहे। जेवढं कर्तव्य महापालिकेचं आहे तेवढं कर्तव्य या नागरिकांचंही आहे, परंतु हे लक्ष देत नाहीत। एकच म्हणतात की बाबा महापालिका लक्ष दे, असं होऊ शकत नाही। आपण प्रत्येक नागरिकांनी मिळून काम केलं तर महापालिकेला पण सोपं जाईल आणि महापालिकेला थोडा बहुत तरी मदत मिळेल। आज खरं तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली भरपूर विकासाचे काम चालू आहेत, त्या ठिकाणी आज भरपूर स्मार्ट सिटीचे कामं चालू आहेत कल्याणमध्ये, कुठेही काम थांबलेलं नाही आहे। लेकिन याच्याबरोबर साफसफाईकडं पण लक्ष देणं फार गरजेचं आहे। मी भारतीय बेरोजगार पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मास्टर भरतकुमार सोनार आज या ठिकाणी सगळे नागरिकांना आवाहन करतो की आपल्या गल्ली, आपला घर, आपला शहर आणि आपला कुठं गल्ली कोपरा असेल त्या ठिकाणी घाण गंदगी दिसत असेल तर आपण सगळ्यांनी मिळून त्याला साफ करण्याचं कार्य करावं, एवढे मी सांगतो आपल्याला।